फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण गुलाबाचे फूल कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी लाल आणि हिरवा कलर घेतलेला आहे, कात्री आणि 9 नंबर क्रोशेची सुई. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी उलनमध्ये होणारे हे फूल आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं. सर्वात प्रथम आपल्याला लाल कलरवर स्लिप नॉट करून घ्यायचे आहे. स्लिप नॉटवर आपल्याला दोन साखळ्या टाकलेल्या आहेत. आपण तीन, चार आणि पाच साखळ्या करून घेतलेल्या आहेत. परत पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि गोल तयार होईल आपला हा. परत इथे दोन, तीन, चार साखळ्या घेतलेल्या आहेत आणि सुईवर वेढा घेऊन खांब करायचा आहे. पुढे परत चार साखळ्या आणि सुईवर वेढा घेऊन खांब असं आपल्याला 6 वेळा करायचं आहे. सुईवर वेढा घेऊन खांब टाकायचा आहे. पाच सुईवर वेढा घेऊन खांब टाकायचा आहे दरवेळी आपल्याला 4 साखळ्या झाल्यानंतर. असे आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे 3 झाले. पाच झालेले आहेत. आणखीन एक आणि शेवटी 4 साखळ्या टाकून इथे आपण तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फूल तयार होईल. तर याच्यावर आपल्याला गुलाबाचे फूल तयार करायचे आहे. हे सुरुवातीला 6 पाकळ्याचं होणार आहे. तर पुढच्या साखळीत येऊन स्लिप स्टिच करून 2 साखळ्या टाकलेल्या आहेत आणि 2 सुईवर वेढे घेऊन डबल क्रोशा केलेले आहेत आणि परत 2 साखळ्या घेऊन त्याच्यामध्ये स्लिप स्टिच. परत पुढच्या साखळीत येऊन 2 साखळ्याचा एक खांब, परत एक डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा आणि पुन्हा 2 साखळ्या घेऊन खाली स्लिप स्टिच करायचं आहे. असं आपल्याला सर्व साखळ्यामध्ये करून घ्यायचं आहे. जिथे आपण 4 साखळ्या टाकलेल्या आहेत तिथे 2 साखळ्या, मध्ये 2 डबल क्रोशा आणि पुढे 2 साखळ्या घेऊन स्लिप स्टिच करायचं खाली. अशा प्रकारे मी इथं पूर्ण पाकळ्या करून घेतलेल्या आहेत 6 ची 6. तर आपल्याला याच्या खालून परत दुसरा लेअर सुरू करायचा आहे. तर त्यासाठी मागच्या पाकळीच्या मध्यभागी येऊन स्लिप स्टिच करायचं आहे आणि पुन्हा साखळ्या टाकून पुढच्या पाकळीवर जोडून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 4 साखळ्या टाकून पुढच्या पाकळीवर मध्यभागी जोडून घेत आहे. परत 4 साखळ्या दुसऱ्या पाकळीवर मध्यभागी जोडून घ्यायचं आहे. हा दुसरा लेअर तयार होत आहे आपला फुलाचा. मी पूर्ण साखळ्या करून घेते. हे आपल्या पूर्ण साखळ्या झालेल्या आहेत. आपण जी पहिली साखळी केली होती तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हे 6 झालेले आहेत. पुन्हा पुढच्या साखळीमध्ये येऊन स्लिप स्टिच करायचा. 2 साखळ्याचा एक खांब, पुढे डबल क्रोशा, एक दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा आणि 4th डबल क्रोशा. म्हणजे 4 डबल क्रोशा आणि पुढे 2 साखळ्या. पहिला 2 साखळ्याचा खांब, मध्ये 4 डबल क्रोशा आणि पुढे 2 साखळ्याचा एक खांब. अशा प्रकारे पुढच्या दुसऱ्या लेअरच्या पाकळ्या आपल्याला मोठ्या करायच्या आहेत. त्यासाठी मधले आपण डबल क्रोशा 4 घेतलेले आहेत. तर या अगोदरच्या राऊंडला 2च घेतले होते आणि साईडला 2 साखळ्याचा पहिला खांब आणि शेवटी 2 साखळ्या घेऊन स्लिप स्टिच सेमच आहे. तर अशा प्रकारे हा दुसरा राऊंड मी इथे कम्प्लीट करून घेत आहे. हा दुसरा राऊंड पण आपला कम्प्लीट झालेला आहे. परत एकदा आपल्याला तिसरा राऊंड करायचा आहे. तर त्यासाठी मागच्या पाकळीवर येऊन पुन्हा एकदा
स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि ते साखळ्या करून घ्यायच्या 3-4 परत 4 साखळ्या करून मागच्या पाकळीवर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 4-4 साखळ्या घेऊन पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण वरच्या पाकळीचा लेअर केला दुसरा त्याचप्रमाणे तिसरा पण करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, तिन्ही लेअर कम्प्लीट झालेले आहेत आपल्या फुलाच्या. तर इथे दोन पाकळीच्या मध्ये येऊन स्लिप स्टिच करून ते साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे. हे आपलं फूल तयार झालेलं आहे. तर ह्याला आता खाली पानं तयार करायची आहेत आपल्याला गुलाबाच्या फुलाला. तर कुठल्याही एका पाकळीच्या पाठीमागे जोडून घ्यायचं आहे किंवा आपण कट केलेल्या दोऱ्याला सुद्धा जोडून घेऊ शकतो. खूप छान दिसणार याला पानं केल्यानंतर तो खूप छान दिसते. हे दोन 3-4 परत इथे साखळ्या टाकून आपल्याला पुढच्या पानावर जोडून घ्यायच्या. तर इथे पानासाठी ज्या साखळ्या घेतलेल्या आहेत त्या 5 साखळ्या घेतलेल्या आहेत. 6 वेळा 5-5 साखळ्या घेऊन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत त्या. हे मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे. इथे परत पहिल्या साखळीमध्ये येऊन स्लिप स्टिच, 2 साखळ्याचा 1 खांब, पुन्हा 1 डबल क्रोशा आणि तिसरा सुईवर डबल विडा घेऊन खांब घ्यायचा आहे. म्हणून खांब 2-2 धागे 3 वेळा काढायचे आहेत आपल्याला. आणखीन 1 खांब घ्यायचा आहे सुईवर डबल विडा घेऊनच. टोटल 3 खांब घ्यायचे सुईवर डबल विडा घेऊन. तर दुसऱ्या खांबावर 3 साखळ्या घेऊन तिथे स्लिप स्टिच करायचं आहे आणि हा तिसरा खांब परत डबल विड्याचा 3 खांब आणि परत 1 डबल क्रोशा आणि 2 साखळ्या घेऊन खाली स्लिप स्टिच. अशा प्रकारे हे पान तयार होईल आपलं गुलाबाच्या फुलाचं. तर आपण आला अशा या प्रकारे 6 पानं तयार करून घ्यायचेत. 1 पान तयार झालेले, राहिलेले 5 पानं पण तयार करून घेऊया. तर 2 साखळ्याचा 1 खांब, पुन्हा 1 डबल क्रोशा आणि पुढे सुईवर डबल विडा घेऊन 3 खांब होणार आहेत. तर मधल्या खांबावर आपल्याला 3 साखळ्याचा 1, 3 साखळ्या घेऊन ते तिथे स्लिप स्टिच करून घ्यायच्यात मागच्या खांबावर. हे पहा, पुन्हा 1 डबल क्रोशा, 2 साखळ्याचा 1 खांब अशा प्रकारे आपल्याला राहिलेले सर्व पानं करून घ्यायचे आहेत फुलाचे. तर मी हे पूर्ण कम्प्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा प्रकारे आपलं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही अनेक गुलाबाची फुले करून यापासून तोरण सुद्धा तयार करू शकता किंवा आपण फ्लॉवर पॉटमध्ये सजावटीसाठी जे फुलं तयार करतो तर हे सुद्धा फुलं खूप छान दिसणार आहेत. ह्याला फक्त देठ करायचं आहे आणि देठ आणि पानं. त्याचबरोबर या फुलाचा वापर करून आपण थालपोशसुद्धा करू शकतो. तर या फुलाचा वापर करून मी इथे थालपोश करणार आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण हा थालपोश कशाप्रकारे करायचा ते पाहणार आहोत. हे फूल ॲड करून खूप छान होणार आहे कारण हा फुलाचा जो आकार आहे आणि साईज पण आहे ते खूप छान झालेली आहे, सुंदर दिसत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. अशा प्रकारे सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे, गुलाबाचे फूल. तर हेच फूल वापरून मी पुढील भागामध्ये तुम्हाला थाल पोशाख अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायचा ते दाखवणार आहे. तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.